नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या युट्यूब चॅनलवर आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण सूचना प्राप्त झालेल्या त्याच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून सर्व डिटेल तुमच्या लक्षात येतील याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ग्रुप सी साठी आणि ग्रुप डी साठी विद्यार्थी मित्रांनो परीक्षा देणार आहात त्या परीक्षाबद्दलची महत्वपूर्ण ही माहिती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाची तयारी करताय तर सध्याची जिल्हा परिषद आरोग्य विभागाची जी भरती आहे ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक असेल आरोग्य सेविका असेल फार्मासिस्ट असल किंवा विद्यार्थी मित्रांनो आरोग्य पर्यवेक्षक असेल त्याचबरोबर पर प्रयोगशाळा तंत्रज्ञ असल या सर्व पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खास बेस्ट टेस्ट सिरीज ऑनलाईन टेस्ट सिरीज जर पाहिजे असतील तर द सक्सेस परीक्षा ॲप परीक्षा ॲप जे आहे विद्यार्थी मित्रांनो प्लेस्टोरवर आता डाउनलोड करा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे डाउनलोड क केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस नोट्स घ्यायचे असतील विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावरनं त्यावेळेस आपला जॉब गुरु पन्नास हा जो कोड आहे तो यूज करा तुम्हाला पन्नास टक्के डायरेक्टली ऑफ भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो वेबसाईटवरील महत्वपूर्ण सूचना प्राप्त झालेल्या आहेत ती माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी देणार आहे पण महासंवाद म्हणजेच माहिती व जनसंपर्क महासंचालन आहे महाराष्ट्र शासनाचं जे वेबस्थळ आहे जे की महाराष्ट्र शासनामार्फत कंट्रोल केलं जातो त्यांच्या वेबसाईटवरती आलेला आहोत तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची न्यूज तुमच्यासाठी आहे जी की विद्यार्थी मित्रांनो ज्या आरोग्य विभागाच्या संचालक आहेत डॉक्टर अर्चना पाटील त्यांच्यामार्फत तुम्हाला आव्हान केलेलं आहे त्यांनी बघा प्रवेशपत्राबरोबर ओळखपत्रही ही सोबत ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे आता एक मिनिटापूर्वीची न्यूज आहे आजचीच न्यूज आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे की परीक्षा रद्द होणार आहेत की काय त्यांच्या मनामध्ये अजून गोंधळ आहे त्यांनी सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सुरू करा तुम्ही अजून सुरू केलेला नसल गट ड साठी तुम्हाला अजून वेळ आहे ग्रुप सी ची विद्यार्थी मित्रांनो परीक्षा आहे तुम्ही जर रिव्हिजन विद्यार्थी मित्रांनो करत असाल तर कंटिन्यू करा चांगल्या पद्धतीने करा तुमचे जे ते वार ते विद्यार्थी मित्रांनो होणार आहेत वारंवार विभागामार्फत सांगितलेलं आहे याचिका जरी दाखल केलेली असली तरी विद्यार्थी मित्रांनो एक्झाम तुमच्या रद्द होणार नाहीत तर बघा त्यांच्यामार्फत महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी दिली होती ती आपण बघणार आहोत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरतीच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रवेशपत्राबरोबरच आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे डॉक्टर अर्चना पाटील ज्या आरोग्य सेवेचे संचालक आहेत त्यांच्या मार्फत माहिती दिलेली आहे तर बघा या ठिकाणी त्यांनी डेट्स देखील परत सांगितलेले आहेत की गट क भरतीसाठी चोवीस ऑक्टोबरला आणि गट ड साठी एकतीस ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यांच्या मार्फत पुन्हा एकदा सांगितलेलं आहे तर बघा सहा जे ओळखपत्र असते तुमच्याकडे कुठलीही तर त्यापैकी एक मूळ तुम ओळखपत्र तुम्हाला सोबत त्यांनी आणायला सांगितलेलं आहे काळा किंवा निळा शाहीचा पेन बॉल पेन देखील तुम्हाला सोबत ठेवायचा आहे गैरप्रकारची माहिती असल्याबाबत त्यांनी माहिती देखील द्यायला लावलेली त्यासाठी हा दुर्ध्वनी नंबर दिलेला आहे हा मेल आय डी दिलेला आहे त्याचबरोबर बघा आरोग्य विभागाचे सूचनांचे पालन त्यांनी करायला सांगितलेलं आहे कुठल्याही प्रलोभनास बळी पडू नका अफवांवरती विश्वास ठेवू नका असं सांगितलेलं आहे तर आता त्याच्यानंतर महत्वाची बातमी आहे ती म्हणजे या ठिकाणी महत्वाच्या सूचना काय प्राप्त झालेल्या आहेत वेबसाईट ते आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण ऑफिशियली यांच्या वेबसाईट आलेलो आहोत सर्वप्रथम बघा ग्रुप डी चे अडमिट कार्ड जे आहेत ते या ठिकाणी लवकरच लाईव्ह होणार आहेत लाईव्ह सून असं या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे लवकरच थेट केले जातील असं त्यांच्या मार्फत मिलेला आहे म्हणजे उद्यापर्यंत विद्यार्थी म्हणून त्यांचे हॉल तिकीट जे आहेत ते, ते प्रसिद्ध होतील आता त्याच्यानंतर महत्त्वाचं विद्यार्थी म्हणून या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप तुम्ही बघितलेला असेल ग्रुप डीचं त्याच्यानंतर वरी बघा लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारांकरिता सूचना या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत तुमचे कोण मित्र मैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की ही माहिती शेअर करा नक्की हा व्हिडिओ शेअर करा दिव्यांग उमेदवारांपर्यंत तर बघा ही पीडीएफ फाइल डाउनलोड केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी ही ओपन होते ज्याच्यामध्ये लिहिले त्यांनी लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारकरिता म्हणजेच गट कच जी परीक्षा होत आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी सूचना आहेत बघा दृष्टीहीन अल्पदृष्टी अशा उमेदवारांनी विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या सोबत जे वैद्यकीय प्रमाणपत्र असतं दिव्यांगांचं ते दिलेलं सोबत असणे आवश्यक आहे तुमच्या परीक्षेला जाताना त्याचबरोबर सक्षम वैद्यकीय मंडळाने दिलेला जो दिव्यांगाचं प्रमाणपत्र आहे ते देखील तुम्हाला घेऊन जायचं आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो लेखनिक जे आहे तुम्ही स्वतः घेऊन आहे किंवा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय बघा विशेष सहाय्य विभागामार्फत म्हणजे आरोग्य विभागामध्ये तुम्हाला आरोग्य विभागाकडून देखील उपलब्ध करून दिला जाईल तुम्ही जर स्वतः लेखनिक न आणल्यास त्यांना विभागामार्फत लेखनिक उपलब्ध करून दिला जाणार आहे ज्याच्यामध्ये ज्याची शैक्षणिक शे, पात्रता सदर परीक्षेकरता किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी दा, असेल किंवा या ठिकाणी असेल असेल किंवा किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा उमेदवारांना तुम्हाला घेऊन जायचं आहे तर ह्या पीडीएफ मध्ये त्यांनी एक तुम्हाला हमीपत्र दिलेलं आहे ते हमीपत्र देखील भरून घेऊन जायचं आहे सोबत अशा पद्धतीचं हमीपत्र आहे आरोग्य विभागाची जी वेबसाईट आहे त्या मेन वेबसाईटवरती ही पीडीएफ फाईल तुम्हाला भेटेल त्याच्यामध्ये हमीपत्र देखील भेटणार आहे तर तुमचे कोण मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की त्यांची मदत करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही लेखनिक विषयी महत्वपूर्ण माहिती भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद